जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूरच्या श्रमिक नगर येथील सराफ व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला। सराफाची बॅग हिसकावत डोक्यात हातावर धारदार शस्त्राने वार। घरापासून हकेच्या अंतरावर हल्ला करून हल्लेखोर पसार। रात्री उशिरापर्यंत श्वान पथकासह सातपूर पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध। आज संध्याकाळी 9:30 सुमारास सातपूर श्रमिक नगर येथे राहणारे तसेच सराफ व्यवसाय करणारे महेश टाक सोनार हे आपले श्री यमाई माता ज्वेलर्स हे दुकान बंद करून घराकडे जात असतानाच काही अंतरावर पाळत ठेवलं असलेल्या दोन दुचाकीवर आलेल्या काही अज्ञातांनी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र महेश टाक यांनी प्रतिकार करताच त्यांच्या डोक्यावर तसेच हातावर हल्लेखोरांनी तीक्ष्णोत्तराने गंभीर वार करून हल्लेखोर पसार झाले। हल्ला झाल्याच्या ठिकाणी जखमीचे बूट तसेच एका हल्लाखोराच्या चपलासह ठिकठिकाणी रक्ताचे डागही दिसून येत होते। गंभीर जखमी अवस्थेत महेश टाक हे जवळच राहत असलेल्या निर्मिती अपार्टमेंट पर्यंत कसे बसे पोहोचले असता त्यांच्या कुटुंबियांसह मित्रांनी त्यांना शिवाजीनगर येथील संकल्प हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। जखमी महेश टाक यांच्या आईने पोलीस पथकाला अधिक माहिती दिली। त्यांनी गाडी येतो फेकल दिलं लगेच इतकं पळत आलं इतकं जोरात ओरडलं ना किराणा दुकान समोर आमचा आमचं आलं चक्कर येऊन पुढं दुकान मध्ये बिल्डिंग मध्ये पडला। मी लगेच उचललं त्याला आणि लगेच म्हणलं दवाखान्यात चला। आता म्हणलं घरी येतो आता पहिल्यांदा दोघं त्याच्या पाठीमागे आले त्याला वाटलं असेल कोणी का येता बरोबर आपल्या मागे येतोय। सातपूर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे उपनिरीक्षक राजू पठाण डीबी पथकाचे आव्हाड जोले आदींच्या पोलीस पथकाने घटनास्थळी तसेच दुकानापासून ते महेश टाक यांच्या घरापर्यंत परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तसेच श्वान पथकासह सातपूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात हल्लेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला। तर गंभीर हल्ला प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांवर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। त्यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर।